नमस्कार, स्मिताज जेएसबी ट्रेजर मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज तुमच्यासाठी एक पारंपरिक रेसिपी घेऊन आली आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा। ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला काय साहित्य लागतंय ते पाहूया। हे आहे गुळ, ही आहे मीठ, ही आहे वेलची पावडर, ही साधारण एक पाव चमचा मिरी पावडर घेतली आणि पाव चमचा सुंठ पावडर आहे। आता या गुळामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचे। आणि हे सर्व पदार्थ घालून घ्यायचे। तुम्ही बरोबर ओळखलं, मी गुळाचं सरबत दाखवणार आहे तुम्हाला। फार पूर्वी आपल्याकडे कोणीही दमून भागून आलं तर गुळ आणि पाणी हे नेहमी दिलं जात होतं। आता हे गुळ विरघळून आपल्याला गरम करून घ्यायचे। गॅस चालू करून हे पाणी मी उकळायला ठेवलंय। मगाशी मी एक ग्लास पाणी घातलं होतं, अजून एक ग्लास पाणी घालायचंय। आणि हे पाणी आपण चांगल्यापैकी उकळून घेऊया। गुळ चांगला मेल्ट झाला पाहिजे। पूर्वी आपल्याकडे पोस्टमन वगैरे किंवा कोणीही बाहेरून माणूस येऊ दे गुळ पाणी द्यायची एक छानशी पद्धत होती, अजूनही काही लोकांकडे आहे। एकदा मी कर्नाटकाच्या बॉर्डरवर कर्नाटका बॉर्डर पास करत असताना एक देऊळ लागलं होतं मला। त्या देवळात नेमकी त्या दिवशी रामनवमी होती। तिकडच्या लोकांनी अगदी आदरात इथे आमचं छान केलं। आम्ही तिकडे देवळात गेलो, आम्हाला हे सरबत आणि एक मूग डाळ घालून आणि काकडी घालून पचडी प्रसाद म्हणून दिली होती। त्यावेळेला मी हे सरबत प्यायलं होतं आणि हे माझ्या अगदी लक्षात राहिलं होतं। तर असं वाटलं की हा व्हिडिओ काढून आज तुमच्या बरोबर शेअर करूया, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे। आणि तशातही गुळ पाणी किंवा बाहेरची जी काही सरबत आहेत ती पिण्यापेक्षा हे गुळ पाणी सरबत म्हणून देण्यासाठी फारच चांगला आहे आणि आपल्या शरीरालाही खूप चांगला आहे। हे असं उकळवून जर असं दाटसर तुम्ही मधासारखं दाटसर करून जर तुम्ही फ्रीज मध्ये ठेवलं तर एक छानपैकी सरबत बनू शकतं। हे पहा उकळी यायला लागली आहे, जरा आणखीन उकळू दे। उकळून आपल्याला हे थंड करून गाळून घ्यायचं आहे। हे छानपैकी उकळलंय, आता मी गॅस बंद करून घेते। ह्याला मी जाड करणार नाहीये। आपल्याला जर फ्रीज मध्ये ठेवायचं असेल तर ह्याचा एक सिरप छानपैकी जाडसर, साधारण मध जेवढं जाड असतं तेवढं जाड करून घ्यायचंय। ह्याच्यासाठी गुळही जास्त घातला जातो। आता आपण गॅस बंद करून घेऊया। हे गुळाचं सरबत मी किटलीमध्ये भरून ठेवलंय, हे थंड व्हायची वाट पाहूया। गुळाचं सरबत तयार आहे, बऱ्यापैकी सिरप थंड झालेला आहे। आता आपण हे सर्व करूया। तर सर्वात प्रथम आपण या ग्लासांमध्ये सब्ज्याचं बी घालून घ्यायचंय। आता ह्याच्यात मी बर्फ वगैरे घालणार नाहीये, कारण उन्हात ना आल्यावर कधी थंड पाणी पिऊ नये असं आयुर्वेद सांगतं आणि ते खरंच आहे। त्यासाठी मी इथे बर्फ अवॉइड केलेला आहे। तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही बर्फ घालून पिऊ शकता। आपलं गुळाचं सरबत छानपैकी तयार झालेलं आहे। हे असं ढवळून घ्यायचं। साधारण 150 ग्रॅम गुळ आहे, 2 ग्लास पाणी आहे, असं हे स्वादिष्ट सरबत तयार झालेलं आहे। ह्याच्यासाठी तुम्ही आणखीन काही फ्लेवर तुम्हाला ऍड करायचा असेल तर तुम्ही तो करू शकता। ह्याच्यामध्ये तुम्ही लिंबूही वापरू शकता, चिंचेचं पाणीही वापरू शकता, तुमच्या स्वादावर सगळं अवलंबून आहे। तर माझ्या पद्धतीप्रमाणे तुम्हीही करून पहा।
माझा चॅनल स्मिताज जीएसबी ट्रेजरला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मी परत येत आहे अशीच एक नवीन रेसिपी घेऊन खास तुमच्यासाठी. धन्यवाद.